जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले बेटी बचाव आणि स्वच्छता अभियान पाणी वाचवा यासह देशभक्तीचे संदेश देऊन विद्यार्थ्यांनी अंमळनेर येथे पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिन साजरा केला ध्वजारोहण प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी केलं पी बी ए इंग्लिश स्कूलने पाणी वाचवा मोहिमेवर गीत आणि नृत्य सादर केलं डी आर कन्या शाळेच्या बेटी बचावचा संदेश दिला न्यू व्हिजन स्कूलच्या बालकांनी स्वच्छतेचा संदेश नृत्यातून दिला तर प्रताप महाविद्यालयाने पथनाट्य सादर करून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली दिली प्रताप हायस्कूल जी एस हायस्कूल सानेगुरुजी शाळा गायकवाड शाळा मुंदळा शाळा आदींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले आर्मी स्कूल पोलीस पथक होमगार्ड पथकांनी उत्कृष्ट पथसंचलन केलं नेतृत्व पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी केलं स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचं स्वागत यावेळी करण्यात आलं सदर कार्यक्रम चार तास सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता प्रमुख अतिथी म्हणून आमदार स्मिता वाघ माजी आमदार साहेबराव पाटील नगराध्यक्षा पुष्पलता पाटील अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील डीवायएसपी रफिक शेख तहसीलदार प्रदीप पाटील ॲडव्होकेट तिलोत्तमा पाटील नायब तहसीलदार कमलाकर जोशी डीएम वानखेडे दीप्ती गायकवाड सुरय्या शेख वैशाली पाटील प्रतिभा पाटील किरण पाटील जितेंद्र पाटील भूपेंद्र पाटील आदी हजर होते सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केलं तहसील कचेरीत तहसीलदार प्रदीप पाटील यांनी नगरपरिषदेत नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी मंगळूर ग्रामपंचायतीत सरपंच अनिल पाटील यांनी तर अंबरदादा माध्यमिक विद्यालय मंगळूर येथे वाल्मिक पुना पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली चांदणी चौक मित्रमंडळ जळगावतर्फे भारतमाता पूजन आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं शिवकॉलनी चांदणी चौक मित्रमंडळातर्फे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थापक अध्यक्ष नगरसेवक नितीन रामचंद्र नन्नवरे यांच्या पुढाकाराने शिव कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक महिला तसंच नवयुवकांच्या हस्ते भारतमाता पूजनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात दोनशेपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी सर्वप्रथम सपत्नीक रक्तदान करून उपस्थितांना रक्तदान करण्यास आवाहन केलं प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जळगावात शिवराजे फाउंडेशनच्या वतीनं प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला दिनांक सव्वीस जानेवारींचं औचित्य साधून शिवराजे फाउंडेशनच्या वतीनं नेहरूनगर येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात शिरपूर येथील विनोदी कलावंत प्रवीण माळी यांचा एकपात्री विनोदी कार्यक्रम संपन्न झाला या एकपात्री अभिनयात पंचेचाळीस भूमिका साकारल्या होत्या या नाट्यात खानदेशातील अहिराणी भाषेचा पुरेपूर वापर करून लग्न लग्नसंस्कृती विनोदी आशयाने प्रेक्षकांसमोर मांडली नाटकात प्रवीण माळी यांनी अहिराणी भाषेचं महत्त्व उपस्थितांना जाणून दिलं सदर कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे आमदार चंदूभैया पाटील श्री फकीरा कुवर प्रकाश पाटील प्रमुख वाहणे म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली त्यानंतर वीर शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली कार्यक्रमाचा प्रास्ताविक शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केलं सूत्रसंचलन प्रदीप दारकोंडे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश पाटील अमोलवाणी कृष्णा मराठे केशव पाटील महेंद्र हटकर गोविंद मराठे वैभव कोळी आणि सहकारी यांनी मदत केली प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कळमसरा येथील तरुणांतर्फे सव्वीस जानेवारी निमित्ताने जनजागृती आणि राज्यघटनेची माहिती देण्यात आली ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला विशाल चौधरी यांनी प्रास्ताविक केलं तर डॉ अशोक बैरागे यांनी मनोगत व्यक्त करून आरोग्यविषयक माहिती दिली आरोग्य तपासणी करून दुर्गम भागातील समस्या जाणून घेतल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलून संस्थेतर्फे कृतज्ञता म्हणून शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कळमसरा वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शेळावे तालुका पारोळा येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम शेळावे खुर्द ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण समाजसेवक प्रेमराज बिराडे यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळावे खुर्दचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य छगन नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं माध्यमिक शाळेचे शेळावे येथील ध्वजारोहण मुख्याध्यापक बी बी कोळी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गावातील सरपंच राजेंद्र पाटील पोलीस पाटील डॉक्टर शांताराम गीते शफी खाटिक संजय पाटील रामकृष्ण पाटील ज्ञानेश्वर फटकाळ अकबर खाटिक भूषण गीते विनोद पाटील डॉक्टर चेतन गीते माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक बी बी कोळी आर पी पाटील सोनवणे सर एन टी पाटील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील प्रकाश पाटील प्रकाश माळी चंद्रकांत मुरे गावातील ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन आर पी कोळी यांनी केलं गावकऱ्यांचा आभार शाळेचे मुख्याध्यापक बी व्ही कोळी यांनी मानलं भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्यातर्फे दिनांक सव्वीस जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त तिरंगा यात्रा काढण्यात आली यात युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्याच उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला पारोळा येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने महेश थुरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गट अधिकारी सी एम चौधरी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने परिसरातील मान्यवर सुनील भालेराव राजेंद्र भालेराव वासुदेव सोनार दिगंबर सोनार डॉ रवींद्र सोनार धीरज महाजन राजेश टोळकर रशीद खा लोहार संस्थेचे अध्यक्ष संचालक बापू नावरकर गणेश बिचवी देवेंद्र शेठ जैन संजय पाखले अनिल टोळकर सोमनाथ टोळकर मुख्याध्यापक गोविंद टोळकर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थी उपस्थित होते